नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यातील काही महत्वपूर्ण नोकरी विषयक जाहिराती पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा. तर पहा मित्रांनो, पहिली जी नोकरी विषयक जाहिरात आली आहे, भारतीय नौदल म्हणजे इंडियन नेव्हीमध्ये एकूण 155 जागेची भरती निघालेली आहे, ठीक आहे. आणि याची पात्रता जी मागितली ती मागितली आहे बीई किंवा बीटेक किंवा बीएससी किंवा एमबीए, ठीक आहे, तुम्ही यामध्ये पाहू शकता. तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ते आहे 12 मार्च. 12 मार्च पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईन द्वारे भरू शकता. यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. दुसरी जी जाहिरात जी आहे इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, यामध्ये एकूण 75 जागेची भरती निघालेली आहे. आणि जी पात्रता जी मागितली ती मागितली बीई किंवा बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंग आणि गेट परीक्षा, ठीक आहे. याची हा पण अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख आहे 14 मार्च. 14 मार्च पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईन द्वारे भरू शकता. 3 नंबरची जाहिरात आहे ईस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेड पश्चिम बंगाल, यामध्ये एकूण 313 जागेची भरती निघालेली आहे, ठीक आहे. याची पात्रता मागितली ती मागितली 10वी पास आणि मायनिंग सरदारशी प्रमाणपत्र, ठीक आहे. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ती 10 मार्च. 4 नंबरची जाहिरात आहे ते नावल शिप रिपेअर आर्ट पोर्ट प्लेयर, यामध्ये एकूण 14 जागेची भरती निघालेली आहे, ठीक आहे. तर याची पात्रता मागितली ते म्हणजे 10वी पास आणि जळवाहन परवाना व अनुभव, ठीक आहे. हा अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ती आहे 9 एप्रिल. 9 एप्रिल पर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. तर नंतरची जाहिरात आहे सेंट्रल रेल्वे मुंबई, यामध्ये एकूण 20 जागेची भरती निघालेली आहे. तर याची पात्रता जी मागितली ती मागितली सिव्हिल इंजिनिअर डिग्री किंवा डिप्लोमा, 20 जागा यामध्ये आणि जी पात्रता आहे सिव्हिल डिग्री किंवा डिप्लोमा. आणि हा अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ती आहे 14 मार्च. 14 मार्च पर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतरची जाहिरात आहे रेल कोच फॅक्टरी कपूरतला, यामध्ये एकूण 10 जागेची भरती निघालेली आहे. तर यामध्ये पण वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. तर याची पात्रता मागितली मागे 10वी किंवा 12वी किंवा आयटीआय किंवा टायपिंग, ही पात्रता पदानुसार वेगवेगळी असते. तर हा अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ते 21 मार्च. 21 मार्च पर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतरची जाहिरात आहे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा चंद्रपूर, यामध्ये एकूण 36 जागेची भरती निघालेली आहे. तर याची पात्रता मागितली ती मागली संबंधित इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा. तर हा पण अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ते 31 मार्च. 31 मार्च पर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. नंतरची पोस्ट आहे नंतरची जाहिरात आहे इंडियन बँक, यामध्ये एकूण 202 जागेची भरती निघालेली आहे. आणि याची पात्रता मागितली ती मागितली 10वी पास आणि माजी सैनिक, ही जी भरती होणार आहे फक्त माजी सैनिकासाठीच होणार आहे. तर हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे 9 मार्च. 9 मार्च पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईन द्वारे भरू शकता, ठीक आहे. नंतरची जाहिरात जी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई, यामध्ये 45 जागेची भरती निघालेली आहे. याची पात्रता जी मागितली मागितली आहे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटल किंवा केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य. तर हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ते 17 मार्च. 17 मार्च पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईन द्वारे भरू शकता. नंतरची जाहिरात आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया, यामध्ये एकूण 950 जागेची भरती निघालेली आहे, ठीक आहे. तर याची पात्रता मागली पदवीधर 50% आणि संगणक कोर्स उत्तीर्ण. संगणक कोर्स कुठलाही असला तरी चालेल, ठीक आहे. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख आहे 8 मार्च. 8 मार्च पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईन द्वारे भरू शकता. नंतरची जाहिरात आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, यामध्ये एकूण 588 जागेची भरती निघालेली आहे. याची पात्रता आहे संबंधित इंजिनिअरिंग पदवी किंवा कृषी पदवी किंवा बीएससी, ठीक आहे. तर ही पात्रता जी असते मित्रांनो ती पदानुसार वेगवेगळी असते. तर हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ते 14 मार्च. 14 मार्च पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईन द्वारे भरू शकता. तर नंतरची जाहिरात आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ठीक आहे. यामध्ये एकूण 212 जागेची भरती निघालेली आहे. आणि पात्रता जी मागितली ते मागितली पशुवैद्यकीय शास्त्र किंवा पशुसंवर्धन पदवी, ही पात्रता पदानुसार वेगवेगळी असते. तर हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ते 7 मार्च. 7 मार्च पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईन द्वारे भरू शकता. तर नंतरची जाहिरात जी आहे भारतीय नौदल, यामध्ये एकूण 1531 जागेची भरती निघालेली आहे. तर याची पात्रता मागितली ते मागणी 10वी आणि आयटीआय. 10वी आणि आयटीआय असणे गरजेचं आहे. तर हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख आहे ऑनलाईन भरायचा आहे. नंतरची जाहिरात आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन, यामध्ये 1000 पदांची भरती असते मित्रांनो. तर याची पात्रता जी मागितली ती मागितली 12वी पास, कमीत कमी 12वी पास असणे गरजेचं आहे. तर हा पण अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख आहे 7 मार्च. 7 मार्च पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईन द्वारे भरू शकता. नंतर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
डिपार्टमेंटल जाहिरात आहे मित्रांनो, 250 जागा आहे। तर याची पात्रता मागली 10वी किंवा 12वी किंवा पदवीधर आणि अनुभव, ठीक आहे। हा पण अर्ज तुम्हाला ऑनलाइन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख आहे 6 मार्च। 6 मार्च पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाइन द्वारे भरू शकता। नंतरची जाहिरात आहे ईस्ट कोस्ट रेल्वे, ठीक आहे। तर भुवनेश्वर यामध्ये एकूण 756 जागेची भरती निघालेली आहे। तर याची पात्रता 10वी उत्तीर्ण आणि संबंधित टेटमध्ये आयटीएम, ठीक आहे। पण हा पण अर्ज तुम्हाला ऑनलाइन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे 7 मार्च। 7 मार्च पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाइन द्वारे भरू शकता। तर अशा प्रकारे या आठवड्यात काही महत्वपूर्ण जाहिराती आहे मित्रांनो। तुम्हाला यापैकी कुठल्या जाहिरातीची जर माहिती लागत असेल तर खाली जाहिरातीचं नाव कमेंट करायचं आणि पीडीएफ त्यासमोर पीडीएफ टाईप करायचं, त्यावर मी तुम्हाला पीडीएफची लिंक शेअर करून टाकेन। तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।